दुपारचं किंवा रात्रीचं जेवण असेल किंवा सकाळच्या घाईगडबडीतला डब्बा असेल तर भाजी बनवायचं म्हणजे चविष्ट होण्यासाठी मसाला बनवावाच लागतो. त्याच्यात तुमचा बराच वेळ चालला जातो आणि मेहनतही लागते. तर आज मी तुम्हाला असा ड्राय मसाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचं बरंचसं काम कमी होईल आणि कमी वेळेत तुम्ही 100 पेक्षा जास्त भाज्या पटकन बनवू शकता. हा असा मसाला आहे ज्याला तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि तुमची भाजी फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते. या मसाल्यासोबत मी तुम्हाला हा मसाला वापरून एक भाजी देखील बनवून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा आणि नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवा. गॅसवर लो फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे. या मसाल्यासाठी जे पण साहित्य घेणार आहे ते मोजण्यासाठी या चमच्याचा वापर मी करणार आहे. इथे मी या चमच्याने 1 चमचा जिरा घेतलेला आहे. यासोबतच 1/2 चमचा बडीशेप किंवा साधी सोप घेतली आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा मी ओवा घातलेला आहे. 6 जिरा घेतलेला नाही आहे, साधा जिरा आहे. आता या मसाल्यांना लो फ्लेमवर चांगलं 1 मिनिटापर्यंत लगातार चालवत ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, जोपर्यंत याच्यामधून छान वास सुटत नाही आणि याच्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे जात नाही तोपर्यंत. कारण या मसाल्याला आपण बऱ्याच दिवसांसाठी स्टोअर करून ठेवणार आहोत, बऱ्याच दिवसांसाठी आपण याला वापरू शकतो. 1 मिनिट झालेला आहे, हे चांगले रोस्ट झालेले आहेत मसाले. तर याच्यातच 2 चमचे मी पांढरे तीळ घालत आहे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे याला शेवटी घातला आहे. हे मसाले आता तळतळू लागलेले आहेत, म्हणजे हे चांगले भाजून तयार झालेले आहेत आणि याचा कलरसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे. आता या मसाल्यांना गॅस बंद करू आणि पसरट ताटीत काढून घेऊ आणि याला आता आपण थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊया. तोच सेम पॅन घेतलेला आहे, त्याच्यात साधारणतः 1/2 वाटी तेल घालत आहे. तेल जसं गरम होईल त्याच्यात 1 वाटी मी शेंगदाणे घालत आहे. या वाटीने मी प्रमाण घेणार आहे. 1 वाटी शेंगदाणे मी घातलेले आहेत. हे कच्चे शेंगदाणे आहेत, यामुळे याला चांगलं फ्राय करणं गरजेचं आहे. याला भाजण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागतील. जोपर्यंत हे क्रिस्पी होत नाही आणि याच्यावरचं कवर तळतळू लागत नाही तोपर्यंत याला आपल्याला फ्राय करायचं आहे. आता याचा कलर थोडा चेंज होत आहे, तर याच्यात आता आपण घालू 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि याला पण शेंगदाण्यासोबत चांगलं भाजून घेऊ. तुम्ही विना तेलाचंसुद्धा या साहित्याला भाजू शकता. आता याच्यात 1/2 वाटी मी नारळाचा चव घालत आहे. ज्या वाटीने शेंगदाणे घातले आहेत त्याच वाटीने 1/2 वाटी नारळाचा चव मी घेतलेला आहे. घरीच खोबऱ्याचा डोल किसून घेतला आहे. तुम्ही मार्केटमधून रेडीमेड खोबऱ्याचं किससुद्धा आणू शकता. चांगले याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याच्यासोबतच 1/2 वाटी मी कढीपत्ता मी घालणार आहे. कढीपत्ता घातल्याने मसाल्याची टेस्ट आणखी उभरून येईल, छान टेस्टी होईल आपला मसाला. तर सगळ्या मसाल्यांना भाजून जवळपास 2 ते 3 मिनटं झाले आहेत. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे आणि परफेक्टली आपले मसाले आता फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. बघा, कुठेही आपले मसाले करपलेले नाहीत, व्यवस्थित छान हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता याला आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ. आपण याच्या अगोदर आपण जो ड्राय मसाला आपला थंड व्हायला ठेवलेला आहे त्याला पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सीमध्ये त्याला आपण घालू. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालत आहे. 3 चमचे धनिया पावडर घालत आहे. मसाल्यासोबत धने रोस्ट केले तरी चालेल, पावडर घालायची नसेल तर धने रोस्ट करू शकता. 4 चम्मच भरून लाल तिखट घालत आहे. तुम्ही घरगुती मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा कोल्हापुरी मसाला, काश्मीरी चिली पावडरही वापरू शकता. याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. एकदम बारीक केलेलं नाही, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आणि आता सेम त्याच मिक्सी जारमध्ये आपण शेंगदाण्याचं मिक्ससुद्धा घालून थोडं जाडसर वाटून घेऊ. एकदम बारीक मसाला वाटला तर भाजीत तेवढा टेस्ट येणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं जाडसरच आपल्याला वाटण करायचं आहे. तुम्ही या मसाल्यामध्ये आमचूर पावडरही वापरू शकता, पण शक्यतो आपण भाजीत टोमॅटो वापरतोच, त्यामुळे नाही घातलं तरी चालेल. तर आता याला आपण सगळ्या मसाल्याला व्यवस्थित बारीक करून घेऊया. एकदम बारीक केलेलं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, या मसाल्याला बनवताना आपण अजिबात पाण्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे, कारण आपल्याला बऱ्याच दिवसासाठी याला स्टोअर करून ठेवायचं आहे. आता हा देखील मसाला सेम प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे.
दोन्ही मसाले व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. मीठ मी घालणार नाही, कारण भाजीसाठी आपण जेव्हा मसाला वेगळा काढू ना तेव्हा भाजीच्या हिशोबाने त्याच्यात मीठ मिक्स करायचं. याच्यात मीठ घालत नाही, पुन्हा भाजी बनवताना मसाल्यात मीठ घातलं तर प्रमाण चुकू शकतं. लक्षात ठेवा, चांगला थंड झाल्यावरच याला मिक्सीला बारीक करा आणि मिक्स करा. जसजसं याला मिक्स कराल याचा कलर मस्त चेंज होईल. याप्रमाणे कोणती एखादी बरणी घ्यायची, त्याच्यात हा मसाला भरून आरामात तुम्ही बरेच दिवस स्टोअर करून ठेवू शकता. गरमीच्या सीझनमध्ये शक्यतो आपण याला बाहेर ठेवणार नाही तर फ्रीजमध्ये ठेवू. आणि ज्या बरणीत तुम्हाला याला स्टोअर करायचं आहे ती एकदम ड्राय असली पाहिजे, चांगला धुवून पुसून स्वच्छ केलेली असली पाहिजे, उन्हात वाळवलेली असली पाहिजे. आता हा आपला मसाला भाजी बनवण्यासाठी एकदम तयार झालेला आहे. आता उरलेल्या मसाल्यापासून मी तुम्हाला पटकन एक छान मस्त भरवा करेला बनवून दाखवणार आहे. इथे मी कारले अगोदरच मिठाच्या पाण्यामध्ये आणि हळदीच्या पाण्यामध्ये धुवून ठेवलेले होते. आता आपल्याला याला कसं बनवायचं बघा. भरवा मसाला घेतलेला आहे, तिथं बारीक कट केलेले थोडेसे कांदे मिक्स केलेले आहेत. नंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. चवीनुसार, भाजीच्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि कांदे, कोथिंबीर आणि हा भरवा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला स्टफिंगच्या ज्या भाज्या असतात, जसं आता कारल्यामध्ये मी याला स्टफ करत आहे बघू शकता अशा प्रकारे, याचप्रमाणे तुम्ही भरवा बैगन, भरवा भेंडी अशा बऱ्याच भाज्या बनवू शकता. किंवा साध्या गवारीच्या शेंगाची भाजी, चवळीच्या शेंगांची भाजी, म्हणजे ज्या ड्राय भाज्या आहेत ना त्या पण मस्त बनवू शकता. एक छान टेस्ट येते आणि मस्त बाइंडिंग येते याला. सगळ्या कारल्यांमध्ये बघा अशा प्रकारे आपण हा भरवा मसाला भरून घेतलेला आहे. कारल्याला मी एका साईडनेच कट मारलेली होती आणि आतमधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या होत्या. पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. अर्धा वाटी साधारणतः तेल गरम केलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपले भरलेले कारले आपल्याला असं ठेवायचे आहेत. आणि आलटून पालटून सगळ्या साईडनी त्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आपले कारले अगोदरच आपण मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात ठेवल्यामुळे मऊ झालेले होते, त्याच्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही. उरलेला जो मसाला होता तो वरून मी टाकलेला आहे त्याला वाया न घालता. अशा प्रकारे आलटून पालटून आपल्याला सगळ्या साईडने हे कारले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मस्त छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचे आहेत. असा हा मॅजिक मसाला तुम्ही बनवून ठेवा आणि एवढ्या मस्त भाज्या तयार होतात बघू शकता. भरवा करेला इथं आपला रेडी आहे. असा हा झटपट बनणारा मॅजिक मसाला तयार करून ठेवा आणि तुमची मेहनत कमी करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. बाय.